जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल। 5 मिनिट वेळ काढून फक्त हा व्हिडिओ ऐका। उपकारात राहायचं असेल तर अशा लोकांच्या राहा ज्यांना दाखवायची सवय नसते, नाहीतर उपकाराचं ओझं कर्जाच्या ओझ्यापेक्षा जास्त जड होईल। शांत राहणं तुमची ताकद पण आहे पण कमजोरी पण आहे। फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे। काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही। त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा। लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही, म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना। जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात। दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका। आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची। तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा, नाही म्हणता आलं पाहिजे। माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये। जुने कपडे, गरीब मित्र, साधी राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील। फोटो काढायला 1 सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं, म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या। आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य। नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो। आकाशात उडणारे पक्षीसुद्धा घमंड करत नाहीत, कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवर यावे लागणार आहे। शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल। कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात। कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीही तुमचं पटणार नाही। कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात। वाकून नातं घट होत असेल तर नतमस्तक व्हा, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच नतमस्तक व्हावं लागत असेल तर थांबा। पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला। कोणाला इतकाही हक्क देऊ नका की 1 सेकंदात तो तुमचं मन दुखावेल। कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात। आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला। आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत। आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं। थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो। जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे। आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं। जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते। जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात। लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात। पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असतं। कोणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरात जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरातसुद्धा मिळत नाही। जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं।
माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. शेळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शेळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटले आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. श्रीमंतांपेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.